तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। कई जगहों पर केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया जन्मदिन। बता दें, ब्रह्मानंद नगर व ताड़ाली शिवसेना विभाग प्रमुख राजा भवन नरसाड़े के जन्मदिन पर इनके शुभचिंतकों द्वारा कई जगहों पर केक काटकर आतिशबाजी के साथ बड़े हर्षोल्लास के साथ जन्मदिन मनाया गया। सबसे पहले ब्रह्मानंद नगर शिवसेना शाखा पर केक काटा गया। वहां पर इन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए माजी उपमहापौर व वरिष्ठ नगर सेवक मनोज जी काटेकर, वरिष्ठ नगर सेविका वंदनाताई मनोज काटेकर, नगर सेवक अशोक भोसले, शाखा प्रमुख राज पवार आदि शिव सैनिक उपस्थित रहकर पुष्पगुच्छ देकर राजा भाव नरसाले को जन्मदिन की शुभकामनाएं दी और यादव होटल के पास इनके शुभचिंतकों द्वारा केक काटा गया। साथ ही राजीव गांधी नगर में भी केक काटकर इनके शुभचिंतकों ने पुष्पगुच्छ देकर शुभकामनाएं दी। वहीं राजा भाव नरसाले ने सभी का आभार माना। आइए देखते हैं किस तरह मनाया गया जन्मदिन। ब्रह्मांड नगर मधील विभाग प्रमुख राजा भाऊ नरसाळे यांचा आज वाढदिवस आहे। ब्रह्मांड नगर शिवसेना शाखेमध्ये आज त्यांचा केक कापून सर्व शिवसैनिक, उपशहर प्रमुख, आमचे नगरसेवक, नगरसेविका यांच्या या ठिकाणी त्यांचे राजा भाऊंचे सर्व चाहते मित्र मंडळी शिवसैनिक यांच्या उपस्थितीमध्ये केक कापण्याचा कार्यक्रम झालेला आहे। राजा भाऊ अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचं कार्य करत आहेत। अनेक शिवसैनिक त्यांनी तयार केलेले आहेत आणि आजही ते चांगल्या प्रकारे या विभागामध्ये काम करत आहेत। कुठल्याही परिस्थितीनं डगमगता काम करतात आणि कुणाला न घाबरता हे चांगल्या प्रकारे काम करतात। आता सध्या आमचे बरेच शिवसैनिक काही लपून छपून बसलेले आहेत, त्यांना जागृत करा, त्यांना हलवा थोडं, त्यांना थोडं तुमच्यासारखी स्फूर्ती द्या त्यांना की बाबा तुम्ही कामाला लागा, परत आपल्या का इथं काम करायचं आपल्या चांगल्या प्रकारे। जे शिवसैनिकाचं काही कामधंद्यानिमित्त म्हणा, काही व्यवसायानिमित्त म्हणा, कोणाला वेळ मिळत नसेल या शाखेमध्ये येऊन त्यांना बसवणं आपलं काम आहे। सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी वेगळ्यात काम करायचं आहे तुम्हाला। बाकी काही अडचण असलं आम्हाला सांगा। पुन्हा आम्ही तुम्हाला या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आज आमचे माझे सहकारी आणि माझे मित्र राजाभाऊ नरसाळे यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना संपूर्ण कामगारच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला आमचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी उपमहापौर मनोज काटेकर साहेब, त्याचप्रमाणे आमच्या नगरसेविका वंदनाताई काटेकर, त्याचप्रमाणे उपशहर प्रमुख मनोज पाटील आणि संपूर्ण ब्रह्मानगरचे कामगारचे सर्व शिवसैनिक आणि संपूर्ण मित्रपरिवार आज राजाभाऊंना इथं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे। राजा भाऊ हे एक खरोखरच एक गरिबीतून आणि त्यांनी इथे या भिवंडी शहरात येऊन खूप मेहनत घेऊन त्यांनी या पक्षाशी खूप नाळ त्यांची जोडलेली आहे आणि त्यांनी हे सगळं करत असतावेळी आज ते पक्षाचे विभाग प्रमुख आहेत। खूप आनंद आहे। असेच शिवसैनिक या कामगार विभागामध्ये अगोदरही होते, आजही आहेत आणि पुढेही होतील। आणि माननीय आपले माजी उपमहापौर काटेकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये बरेच सगळे शिवसैनिक तयार झाले, त्यांच्या आशीर्वादाने आज राजाभाऊ नरसाळे विभाग प्रमुख झाले
आणि त्यांची संपूर्ण काय कामगार आणि ब्रह्मानगरची जबाबदारी यांच्यावर उपशहर प्रमुख म्हणून त्यांनी यांच्यावर राजभवनावर दिलेली आहे आणि आज त्यांचा पहिलाच वाढदिवस म्हणजे त्यानंतर साजरा केलेला आहे माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि संपूर्ण कामगार शाखा त्याचप्रमाणे ब्रह्मानंद नगर शाखा आणि संपूर्ण शिवसेनेच्या वतीने त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची अशीच त्यांना भवानी मातेकडे प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभू दे. आज राजभवनचा वाढदिवस होता. सय शिवसैनिक ब्रह्मनगरचे सय शिवसैनिक जमून त्यांचा वाढदिवस साजरा केला इथं ब्रह्मनगर शिवसेना शाखेमध्ये. एवढंच त्यांना वाढदिवस हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाढदिवस चांगलं येऊ. आज माझ्या वाढदिवसानिमित्त कामगार विभागाचे उपमहापौर म्हणून जी काटेकर साहेब वंदनाताई काटेकर व अशोकजी भोसले नगरसेवक माझ्या वाढदिवसानिमित्त इथं आले. तसेच शहर प्रमुख मनोज पाटील व आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीओडी शहर कार्यकारिणी इथं उपस्थित झाली व माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्याचे सर्वांचे हार्दिक धन्यवाद मानतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.